स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या वापसीसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू. नितीन गडकरी यांची पत्रकार परिषदेत माहिती. हुडकेश्वर परिसरात शेजाऱ्यांमध्ये पार्किंगच्या किरकोळ भांडणातून एक जण गंभीर जखमी. आणि यशोधरा नगर पोलिसांची उत्तम कामगिरी. मोटरसायकल चोरणारी टोळी अखेर जेरबंद. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. दिव्यांगांसाठी आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या ADIP योजनेअंतर्गत आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराबद्दल अजून माहिती देण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. भारत सरकारतर्फे सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालयातर्फे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत आणि अपंग व्यक्तींना मदत म्हणजेच ADIP योजनेअंतर्गत ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालयातर्फे एक राष्ट्रीय वयोश्री योजना आहे, त्याच्यामध्ये दिव्यांग सहायता योजना. आपल्या नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या दिव्यांगांकरता अतिशय चांगली अशी ही योजना आहे आणि ज्याच्यात आपल्या सगळ्यांचा सहयोग पाहिजे. याच्यामध्ये ॲडिप असिस्टन्स टू डिसेबल्ड पर्सन्स हा या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जेवढे लोकप्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका सदस्य, तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या वापसीबद्दल विचारले असता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली की त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत चर्चा केली. तसेच एव्हिएशन मंत्र्यांनी विमानाची व्यवस्था केली आहे, मात्र युद्ध थांबेपर्यंत विमान तिथे पोहोचविणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार सगळी व्यवस्था करत असल्याचे आश्वासन दिले. राजनाथ सिंगांनी पण डिक्लेअर केला, एअर इंडियाचं एक फ्लाईट गेलं होतं, थोडा तिथल्या ह्याच्यात विमान जाण्याची ताबडतोब स्थिती निर्माण करून विमान जाईल आणि सगळ्या भारतीय मुलांना आणण्याच्या बाबतीत गृहमंत्री, विदेश मंत्रालय यांनी सिरियसली घेतला आहे. आपल्या एव्हिएशन मंत्र्यांनी एक विमान पाठवलं, बाकीचे विमानं पाठवण्याची तयारी आहे. या विषयाकडे लक्ष आहे, विशेषतः नागपूर विदर्भातले. आणि काल मी मध्य प्रदेशमध्ये होतो, तिथेही पण पुरुष मुलं अडकली आहेत. हे मेडिकलची विद्यार्थी जास्त आहेत, त्यांना आणण्याबद्दल बिलकुल जागरूक आहे सगळी व्यवस्था. 24 फेब्रुवारी रोजी हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील दुबे नगर परिसरात 2 शेजाऱ्यांच्या किरकोळ वादातून एकाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हातोड्याने वार करून त्याला जीवेनाशी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमोल वंजारी आणि सुरेश देवगडे यांच्यात गाडीच्या पार्किंगवरून किरकोळ वाद झाला आणि आरोपी सुरेश देवगडे आणि त्यांचा मुलगा दिनेश उर्फ पिंटू देवगडे यांनी जवळच्या हातोड्याने अमोल ह्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. इतकंच नाही तर जेव्हा अमोलची आई अमोलला वाचवायला म्हणून गेली तर तिला पण ह्या दोघांनी तिच्याच लोखंडी काडीने कमरेवर आणि पायावर मारहाण केली. अमोलला GMC रुग्णालयात दाखल केले असून दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आरोपी सुरेश याला परिसरात सतत किरकोळ भांडण करायची सवय असल्याचे पण पोलिसांनी सांगितले. काल दिनांक 24 रोजी संध्याकाळी पोलीस स्टेशन हद्दीमधील दुबे नगर या ठिकाणी 2 शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यांच्या घरासमोरील जी मोकळी जागा होती त्या ठिकाणी फिर्यादी नामे अमोल वंजारी याने त्याची दुचाकी लावली होती आणि त्याला आरोपी सुरेश देवगडे याने आक्षेप घेतला. त्याच्यात किरकोळ वाद झाला. वाद झाल्यानंतर आरोपी सुरेश देवगडे आणि त्याचा मुलगा दिनेश उर्फ पिंटू देवगडे यांनी फिर्यादीवर हल्ला केला. दिनेशने तिथे पडलेल्या एका लोखंडी हातोडीने फिर्यादीच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मागून वार केला आणि आरोपी सुरेश देवगडे याने फिर्यादीची आई मंदाबाई वंजारी यांच्या कमरेवर आणि पायावर त्यांच्याच हातातील लोखंडी काठीने मारहाण केली. फिर्यादीला GMC उपचारार्थ ॲडमिट केलेलं आहे. आरोपी दिनेश हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि सुरेश हा अद्याप पावितो याला अटक केलेली नाही, तो दवाखान्यात उपचार घेत आहे.
सहा महिन्यापूर्वी म्हणजे गेल्या जून महिन्यामध्ये याच फिर्यादीने तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध एक एन सी पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती. आरोपींच्या स्वभावामुळे परिसरामध्ये ते कुविख्यात आहेत. सतत ते परिसरातील लोकांशी किरकोळ कारणावरून भांडण करत असतात असं तक्रार होती लोकांची. यशोधरा पोलिसांनी छापेमार कारवाई करत एका सराईत मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आतापर्यंत टोळीतील 7 आरोपींना अटक केली आहे. यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत वारंवार दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येत होत्या. अखेर पोलिसांना या टोळीला गजाआड आणण्यात यश मिळाले असून त्यांच्याकडून आतापर्यंत पोलिसांनी 6 मोटरसायकल, 4 मोटरसायकलचे मोडलेले भाग आणि चोरीच्या गाड्या वाहतूक करण्याकरिता लागणारे 2 मिनी ट्रक जप्त केले आहेत. हे चोर मोटरसायकल चोरी करून थेट विकायचे नाही तर त्याचे वेगळे भाग मोडून त्यांना कबाडीवाल्यांना विकायचे. या टोळीतील सदस्यांच्या चौकशी दरम्यान समोर आले की आतापर्यंत या टोळीने 42 जागेवरून दुचाक्यांची चोरी केली आहे. तसेच अजून तपास पोलीस करत आहेत. यशोधरा नगर पुलिस स्टेशन में एक मोटरसाइकिल चोरी का गैंग पकड़ा गया है. इसके अंदर इनका मोडस ऐसा था कि ये मोटरसाइकिल चुराते थे और मोटरसाइकिल चुराने के लिए अलग मेंबर्स थे. वो चुरा के फिर उसको एक सेक्लूडेड प्लेस पे लेके जाते थे और बंद कमरे में उसको उसके पार्ट्स निकाल के उसको कट करके देन उसको कबाड़ी में वो लोग सेल करते थे. और जो खरीदने वाले हैं मेंबर्स हैं गैंग के वो अलग है, काटने वाले अलग हैं और मोटरसाइकिल चुराने वाले अलग मेंबर्स हैं. टोटल कुल ऐसे 7 आरोपी इस गुने में हैं जो अभी तक हमने डिटेक्ट किए हैं. इनसे पूछताछ के दौरान ऐसा पता चला है कि इन्होंने टोटल 42 जगह पे चोरी की है और वो स्पॉट्स भी एक एक करके हम वेरीफाई कर रहे हैं. ये 42 जगह में से टोटल 11 गुने जो है अभी तक हमारे सामने आए जिसके अंदर मोटरसाइकिल चोरी हुई थी और वो गुने रजिस्टर्ड है पुलिस स्टेशन में. बाकी जो जगह जहाँ से चोरी हुई थी उस पर कौन सा गुना दाखिल है इसकी पूछताछ हमारे दूसरी पुलिस स्टेशन के साथ जारी है. धीरे धीरे वो सामने आएगा कि उसके ऊपर कौन सा गुना दाखिल था. अभी जब इनके ऊपर हमने रेड किया तो घटनास्थल से और बाकी दूसरी जगह जो भी इनके मोडस था काम करने का वहाँ अलग अलग जगह से हमको टोटल 6 मोटरसाइकिल मिली हैं और 4 मोटरसाइकिल के आधे कटे हुए पार्ट्स वगैरह मिले हैं. इसके अलावा 2 फोर व्हीलर व्हीकल मिले हैं जिसमें एक ट्रक है और एक छोटा ट्रक है जिसको यूज़ करके ये लोग इस कटी हुई मोटरसाइकिल को ट्रांसपोर्ट करते थे. डीसीपी झोन 5 विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दत्तात्रय नगरच्या झुडपी जंगलात छापेमार कारवाई केली असता तिथे जुगार खेळण्यात येत होता. पोलिसांनी 7 आरोपींना घटनास्थळावरून अटक केली मात्र काही लोक फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या झुडपी जंगलात काही लोक जुगार खेळत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी झोन 5 विशेष पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता पोलिसांना तिथे जुगार खेळत असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांनी 7 आरोपींना ताब्यात घेतले. काही लोक तिथून फरार झाले मात्र त्यांचा शोध पण सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून 34,000 रोकड, 7 मोबाईल फोन्स, 4 मोटरसायकल असा एकूण 3,45,000 मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. आरोपी अरविंद मुलायम सिंग हा यातील मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काल कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत संध्याकाळी 7:15 वाजता एक निर्जन स्थल आहे तिथे आमचे विशेष पथक डीसीपी झोन 5 विशेष पथक यांनी रेड करण्यात आली होती. जो एरिया आहे तो दत्तात्रय नगर राजनंदिनी लेआउट तिथे झुडपी एरिया आहे तिथे रेड केली होती आणि त्या रेडमध्ये टोटल 34,500 रुपये नगदी आणि 7 मोबाईल फोन तसेच 4 मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. टोटल मुद्देमाल 3,45,000 असा मुद्देमाल होता आणि 7 आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहे. अजून त्याच्यामध्ये तपास चालू आहे. इतर काही आरोपी तिथून पळून गेले आहेत. अरविंद मुलायम सिंग यादव म्हणून एक 32 वर्षाचा व्यक्ती आहे. त्याचे तो याच्या जुवाचा जे आहे मेन आयोजक म्हणू शकता आपण आणि जुवाचा हे जे आहे ते 5-4 दिवसापासून आम्हाला माहिती भेटत होती की असं काहीतरी झुडपी जंगलमध्ये ते जगे बदलून ते खेळत होते. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका.
बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत विद्यापीठ बचाव आंदोलन करण्यात आले। विद्यापीठ कायदा यामध्ये महाराष्ट्र सरकारने काही बदल करण्यात आलेला आहे। हा विद्यार्थी कायद्यामध्ये जे बदल करण्यात आला आहे तो विद्यार्थी हिताचा नसून हा पुढे चालून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणारा असणार आहे। म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर, नागपूर युनिव्हर्सिटीच्या समोर आंदोलन करते आहे की हा जो काळा कायदा आहे महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर मागे घ्यावा, नाहीतर विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या तीव्रतेने विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि महाराष्ट्र सरकारला विद्यार्थ्यांची छात्रशक्ती ही त्यांनी दाखवून देईल। आणि विद्यापीठाचे जितकी स्वायत्तता आहे ती महाराष्ट्र सरकारला हिराव देणार नाही, विद्यापीठामध्ये भ्रष्टाचार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद होऊ देणार नाही। युक्रेनमध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून तिथे अडकलेल्या भारतातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना वापस भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। याच दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी युक्रेनमध्ये अडकलेली विद्यार्थिनी चैताली हिच्याशी चर्चा करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच तिला तिथून वापस भारतात आणू असे आश्वासन सुद्धा यावेळी दिले। काय कुठलं काय शिकते तिकडे? वेटरनरी, प्राण्यांची डॉक्टर। अच्छा, वेटरनरीला। हा हा, काय परिस्थिती काय तिथं आता? सध्या पोलीस फिरतात गाड्या घेऊन आणि पब्लिक सकाळी आहे की 6-6:30 पासून पॅनिक झालीये आणि ATM मधली सगळी कॅश संपली। आमच्या इथे म्हणजे पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात पण असे फिल्टर पण असतात जिथे आपण पाणी परत भरू शकतो पैसे देऊन, मग त्यातलं सगळं पाणी संपलंय आणि सामान संपत चाललंय कारण लोक वेड्यासारखं सामान नुसतं लुटल्यासारखं करतायत। ते तसं चाललंय, दुकानातलं जेवण, पाणी, ATM मधली कॅश सगळं संपत चाललंय कारण डिमॉनिटायझेशनच्या वेळेला ATM मध्ये कशा रांगा लागायच्या, कशा रांगा लागल्या। बेटा मग आता तू यायचंय तुला आपल्या इंडियात?
हो, माझी तिकीट पण बुक होती हो, कारण 27 तारखेला आमची तिकीट होती. इथे एक या देशाचं कॅपिटल आहे ना, की तिकडे आम्ही जाणार होतो, तिकडनं फ्लाइट पकडून दिल्लीला येणार होतो. आम्ही फ्लाइट पण बुक केली होती सगळ्यांनी, पण मग नंतर हे आज सकाळी 5 वाजता त्यांनी बॉम्ब बिम फोडायला सुरुवात केली कीव मध्येच, आणि कीव अच्छा, मधनच फ्लाइट पकडायची होती. अरे आणि बाप रे, आमचे क्लासमेट्स होते, त्यांनी एअरपोर्ट मध्ये पाऊल ठेवलं आणि एअरपोर्टच्या जवळच्या एरियात बॉम्ब फुटले 6, त्यामुळे ते पळत बाप रे, सुटले सगळीकडे. आता काय स्थिती आहे तिथली नेमकी? तिथे कीव मध्ये 6 ब्लास्ट झाल्यामुळे इकडच्या गव्हर्नमेंटनी हे बंद करून टाकलं, एअरपोर्टच बंद केलंय, फ्लाइट नाही जाणार याच्या पुढे. बरं, आपले ट्रेन इंग्लिश बंद किती? केल्या, ट्रेन बंद केले, बस बंद केले, टॅक्सी बंद केली, सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद केले आणि हे पण बंद केलं. पण काय काय प्रॉब्लेम असेल ना बेटा, ते सांग मला, आम्ही करू व्यवस्था तुझ्यासाठी. सध्या काय माहितीये, खरं म्हणजे ठीक आमची आहे. फ्लाइट खोळंबली आहे, त्यामुळे हे झालंय प्रॉब्लेम. काही आयडिया लागू शकते का हे सगळं, म्हणजे ऍटलीस्ट फ्लाइट कधी चालू होईल, काय मी आयडिया? आता आम्ही काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगून आले, तातडीने आम्हाला तिथं आपलं स्पेशल फ्लाईट पाठवतोय. अच्छा, कारण खूप मुलं आहेत तिकडे, खूपच मुलं आहेत. स्पेशल फ्लाईट पाठवतोय त्याला. बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. 21 जून 2021 रोजी एका नराधमाच्या विकृत कृत्याने एका पवित्र नात्याला काळीमा फासला. स्वतःच्याच आईला आपल्या वासनेचा शिकार बनवत तिच्यावर अत्याचार केलेल्या नराधमाला सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावत 5,000 रुपये दंड ठोठावला आहे. आरोपी मुलगा 32 वर्षाचा असून तो व्यवसायाने मजूर आहे. त्याचे लग्न झाले होते, परंतु त्याच्या विकृत स्वभावामुळे पत्नीने या घटनेच्या 3 वर्षापूर्वीच घटस्फोट घेतला होता. पीडित आई धुणी भांडी करून जीवन जगते, तसेच ती आरोपीची काळजी घेत होती. 21 जून 2021 रोजी मध्यरात्री आरोपीने तायतंत्र सोडून आईलाच वासनेची शिकार केले. त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला व त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकार पक्षाने आई व इतर साक्षीदारांच्या ग्वाही आणि डीएनए अहवाल या सर्वांवरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. न्यायालयाने आरोपी सचिन पाटील याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून 5,000 रुपये दंड ठोठावला आहे. सरकारच्या वतीने ऍडव्होकेट रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले. हे बघा, आज जी केस आहे कोर्टामध्ये, माननीय 17वा जिल्हा न्यायाधीश क्रमांक 15 श्री देशमुख साहेब यांच्या कोर्टाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली एका अशा मुलाला ज्यांनी आपल्या स्वतःच्या सख्ख्या आईवर बलात्कार केलेला आहे. या केसमध्ये सरकार पक्षाच्या वतीने आम्ही एकंदरीत 11 साक्षीदार तपासले आणि आई जी होती ती स्टार विटनेस होती. तसं पाहिलं तर अशा पद्धतीच्या केसेसमध्ये फाशीसारख्या शिक्षेचं प्रावधान असायला पाहिजे, कारण अशा पद्धतीच्या केसेस रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये मोडल्या जातात. कारण आई विरुद्ध अशी कुठली घटना एखादा मुलगा करू शकतो ही कल्पनेपलीकडली बाब आहे. अशी घटना पुन्हा दुर्दैवी घटना घडू नये एवढंच मला वाटतं. आणि ही जी शिक्षा मिळाली आहे यातून समाजामध्ये नक्कीच संदेश जाणार आहे की अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्या आरोपींना जन्मठेप ही शिक्षा आता कायद्याच्या नवीन अमेंडमेंटनुसार देण्यात आलेली आहे. कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप अशी तरतूद 376(2)(f) ऑफ IPC मध्ये दिलेली आहे. त्यानुसार कोर्टाने त्याला शिक्षा ठोठावली. मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्याला भोगायची आहे. मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तो तुरुंगात भोगेल. आईचं नाव मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही, ते मी गुप्त ठेवू इच्छिते. आरोपीचं जे नाव आहे सचिन गौतम पाटील असं आरोपीचं नाव आहे. 32 वर्षाचा मुलगा होता ज्यांनी 52 वर्षाच्या आपल्या आईवर बलात्कार केलेला आहे. दिनांक 21/6/2021 ची घटना आहे. आणि या केसमध्ये खास सांगायची बाब अशी की दिनांक 31/7/2021 ला पोलिसांनी यामध्ये चार्जशीट दाखल केली आणि आम्ही 25/1/2021 ला साक्ष चालू केली, साक्ष पुरावे. एकंदरीत 11 साक्षीदार तपासल्यानंतर 8/2/2021 ला आम्ही 11 साक्षीदार तपासून झाले होते. मी असं सांगेल की या केसमध्ये आम्ही फास्ट ट्रॅक पद्धतीने ही केस चालवली असं जर म्हटलं तर वावगं होणार नाही. ही संपूर्णतः बाब त्या आरोपीवर अवलंबून आहे, त्यांनी वरच्या न्यायालयात अपील करायची की नाही हा सर्वस्वी त्या आरोपीचा स्वतःचा पर्सनल विषय आहे. आणि त्या संदर्भात मी तर आत्ता काही सांगते. माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 15 श्री देशमुख साहेब यांच्या कोर्टाने हा निर्णय बजावलाय. नागपूरच्या संविधान चौकात आज मविया सरकारकडून नवाब मलिक यांच्या अटकेचा तसेच केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, एनसीपी प्रदेशाध्यक्ष दुनेश्वर पेठे प्रामुख्याने आंदोलनाला उपस्थित होते.
ईडीकडून नवाब मलिक यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असून केंद्र सरकार ईडी आणि बाकी सरकारी संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप मविया सरकारने एकत्रित येऊन केंद्र सरकारवर आज संविधान चौकात आंदोलनाद्वारे केला. यावेळी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देत केंद्र सरकार सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप भाजपवर यावेळी केला. केंद्र शासनाच्या ईडीच्या सहाऱ्याने महाविकास आघाडीला जो धक्कादर्तू देण्याचा प्रयत्न आहे तो सरासर चुकीचा आहे आणि केंद्र शासन ईडीचा वापर करून एकावर एक गुन्हे दाखल मंत्र्यांवर करत आहे. आणि मला वाटते की या देशात पहिल्यांदाच कोणती सरकार इतक्या सूडबुद्धीनं वागत असून क्षुल्लक कारणावरनं कोणालाही ईडीच्या स्वाधीन करायचं आणि त्यांनी बनवलेलं राजकीय जीवन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करायचा हा चुकीचा निर्णय नरेंद्र मोदींजींच्या केंद्र शासनाचा आहे आणि याचा विरोध म्हणून महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मला वाटलं तर ते येतील, शिवसेना नाही आहे पण येतील, परंतु काल मुंबईमध्ये तिन्ही पक्षांचं झालं आणि आज या ठिकाणी सुद्धा तिन्ही पक्षांचं होतं. नवाब मलिकांना अटक करून भाजप मविया सरकारला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात असून या घटनेचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी व्यक्त केली. पहाटे 4:30 एखाद्या गुन्हेगाराला जसे पकडतात तसे नवाब मलिक यांना ईडीतर्फे अटक करण्यात आली ज्याच्या विरोधात आम्ही मलिकांच्या पाठीशी उभे राहू असे मत पण त्यांनी यावेळी मांडले. केंद्र सरकार के माध्यम से भारतीय जनता पार्टी के माध्यम से महाराष्ट्र में पिछले 2 साल से जो महाविकास आघाड़ी की सरकार चल रही है उसको अस्थिर करने का ये प्रयास है. पूरे 7 साल में मोदी सरकार ने सरकारी संस्थानों का दुरुपयोग करके ये पूरे हिंदुस्तान में इस प्रकार की अधिक कार्रवाई की है उसका विरोध करने के लिए महाविकास आघाड़ी रास्ते पर उतरी है. परसों सवेरे 4:30 जैसे किसी क्रिमिनल को पकड़ते हैं उसी प्रकार से महाविकास आघाड़ी के मंत्री नवाब मलिक इनको अरेस्ट किया गया है, ईडी के उसमें ले गया गया है, तो उसका विरोध करने के लिए हम लोग कल से यहाँ पर आंदोलन कर रहे हैं. कल महाराष्ट्र में सारे के सारे महाविकास आघाड़ी के मंत्री थे, आज पूरे तालुका में, पूरे जिले में, पूरे शहरों में, महाराष्ट्र में ऐसा ही प्रकार का चित्र आपको दिखाई देगा. नवाब मलिक यांच्या अटके विरोधात मविया सरकार आज संविधान चौकात एकत्रित आली असल्याचे एनसीपी प्रदेशाध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर राज्यातच नाही तर संपूर्ण देशात ईडीचा दुरुपयोग करण्याचा आरोपही केला. शिवसेना अवघ्या काही वेळातच येणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये शिवसेना, महाविकास आघाडीचे, काँग्रेस आणि जे काही घटक आहेत ते सगळे एकत्र आहेत. त्याच्यामुळे असं काही शिवसेना इथे नाही आहे असा काही त्याचा अर्थ नाही. हा केंद्र शासनाचा अतिशय अतिरेक करत आहे. मागच्या काही वर्षापासून अख्ख्या भारतातच, भारत महाराष्ट्रातच नाही अख्ख्या भारतामध्ये यांनी ईडीचा आणि सीबीआयचा दुरुपयोग सुरू केलेला आहे. जसं परवाच्या दिवशी माननीय नवाब मलिक साहेबांना अरेस्ट केलं, जो एखादा साधारणसा चोर असतो तशा पद्धतीनं एका कॅबिनेट मिनिस्टरला ज्या पद्धतीनं घेऊन गेले ही काही पद्धत बरोबर नाही आहे. त्यांनी जर विचार केला असता तर त्यांना समज देऊ शकत होते. आणि कारणही हे असं सांगतात की 23 वर्षाच्या पूर्वीचा कोणती रजिस्ट्री झालेले त्या विषयावर ते बोलतात आणि त्याच्यामुळे त्यांनी हे केलं. आजही कुठलाही त्यांच्यावर असं मूळ मोठा दोष काही करत नाही. फक्त भाजपचे नेते ते म्हणतात की टेररिस्ट फंडिंग आहे, परंतु सीबीआयने असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. तर आज वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.